व्यक्तिमत्वाची व्यक्तिरेखेची मालिका आहे, ज्यामध्ये सगळेच कॅरेक्टर्स सगळीच पात्र वेगवेगळा विषय त्यांची मतं मांडतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जे आत्ता बापमानूसमध्ये चालू आहे ती म्हणजे भावकीतला वाद दिसतोय. सख्ख्या भावंडांमध्ये वादविवाद वाढतात, काही वेळेला प्रॉपर्टीवरनं वादविवाद वाढतात, आणि त्यामुळे लिटरली दोन कुटुंबांना एका कुटुंबाचे दोन तीन भाग होतात काही म्हणजे. आणि त्याचे परिणाम नवीन जनरेशनला भोगावे लागतात, म्हणजे भावकीत झालेल्या वादांमुळे नंतर जी जी चुलत भावंड असतात हा ती भोगावी जातात. आणि मला वाटतं हे आपल्याला ऑलमोस्ट 70-80% घरांमध्ये बघायला मिळतो. बापमाणूसचा विषय तोच आहे. बापमाणूसमध्ये आम्ही जे दाखवायचा प्रयत्न करतोय ते तेच आहे की खरंच या गोष्टींना किती महत्त्व देणं गरजेचं आहे आणि एकत्र असणं किती गरजेचं आहे. एक कुटुंब म्हणून, एक युनिट म्हणून आपण सगळेजण जर एकत्र असू तर आपण गावातल्या कुठल्याही संकटाला एकत्र सामोरं जाऊ शकतो. पसे होते ते कोल्हापुरातले खूप मोठे हस्ती आहेत, ज्यांना फक्त राजकीय क्षेत्रातलेच नाही तर इतरही बऱ्याच क्षेत्रातील लोक खूप मानतात. दादासाहेबांचे शब्द कधीच कोणी आजपर्यंत खाली पडू दिले नाही. याचं कारण असं आहे की दादासाहेबांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार शेवटी आणि बाकी गावाचा आणि बाकी कुटुंबाच्या विकासाचा विचार सगळ्यात आधी केला आहे. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून सूर्या म्हणजे मी आणि गीता आम्ही दोघेही जण पुढचा प्रवास सुरू करत असताना हे जे भावकीतले वाद आहेत किंवा काही जणांच्या सुप्त इच्छा आहेत किंवा दादासाहेबांवरती फार खाऊन बसलेले काही जण काही राजकीय नेते ज्यांना दादासाहेबांच्या त्या दादासाहेब असण्याबद्दल प्रॉब्लेम आहे हे त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आणि त्याला आता कुठेतरी सूर्या आणि गीता सामोरं जात आहे. ते जात असताना खूप वेगवेगळे प्रसंग घडत आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन ट्विस्ट असा आहे की आता सूर्या आणि गीता या दोघांचंही आयुष्य धोक्यात आहे. कारण आणि त्याबरोबर आईसाहेब दादासाहेब सध्या गायब झाल्यामुळे आत्ता असं आहे की दादासाहेबांचं अख्खं कुटुंब धोक्यात आहे. त्यांच्यावरती कधीही कुठलाही हल्ला होऊ शकतो आणि त्या हल्ल्यात पण ते तीनच कॅरेक्टर्स अशी आहेत की जी खूप स्ट्रॉंगली विरोध करतात ह्या गोष्टींचा, ह्या समाजकंटकांचा. आणि त्यांना कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न इतर घटक करतात. ते होत असताना असे बरेच प्रसंग घडणार आहेत की जिथे खूप कसोटी लागणार आहे जीवन मरणाची. सो तो सध्याचा ट्रॅक आहे.